पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना आता थंड पाणी पिण्यासाठी माठ विकत घ्यायचा आहे। यासाठी पिंपरी चिंचवडकरांची पावले आपोआप कुंभारवाड्याकडे वळत आहेत। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। पिंपरी चिंचवडमधील उष्णतेची तीव्रता वाढत असून उष्णतेपासून बचाव करण्यासाठी थंडगार पाणी प्यावेसे वाटते। म्हणूनच नागरिकांची पावले कुंभारवाड्याकडे वळताना दिसत आहेत। याशिवाय या माठांची किंमत सामान्यातील सामान्य नागरिकाला परवडेल एवढी आहे। पारंपरिक धंदा आहे तो, आमचे वडील गेले तरी आमचा चालू आहे धंदा। तर आमचा माठाचा धंदा आता उन्हाळा आला तर हळूहळू गतीने चांगल्या प्रकारे चालतो। तर आता फिल्टर वगैरे आले तरी आमचं थोडं डेरे गिरे व चवदार पाणी लागतं। गरीबातला गरीब माणूस असला तरी तो माठ घेतोच। फिल्टरची किंमत 400 असली तरी डेरा 100 रुपयांनी लोक आवडीने घेऊन जातात। आणि फिल्टरपेक्षा गावरण डेऱ्याचा तर लिदीपासून बनवलेला असतो डेरा, तो चवदार पाणी लागतो फिल्टरपेक्षा। बाहेरचा राजस्थान कलकत्त्याहून तो डेरा फिल्टर येतो 400 रुपयाचा। तो आपला साधा जरी माठ असला लिदाचा आपलं गावरण जो आम्ही बनवतो तो चवदार पाणी लागतो। जसं हाव वारं लागलं जसं पाणीची झेर पण तसं तो गार पाणी लागलं। माठाची जागा आता जरी फ्रीजने घेतली असली तरी देखील गरीबाचा फ्रीज म्हणजे माठच म्हणावा लागेल। मुलांना सर्दी पण होते गार पाण्यामुळं, आणि मटक्याचं पाणी चांगलं, आणि फ्रीज महाग असतो आणि मटकं स्वस्त असतं 80-90 रुपयाला, त्यामुळं मटक्यातलं पाणी खूप चांगलं आणि थंड, आणि गरीब माणूस पण यूज करू शकतो मटका। आम्ही पण खूप वर्षापासून मटकंच वापरतोय।